रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल, सागर बंगल्यावर दोघांची बैठक, भेटीचं कारण गुलदस्त्यात। काल सगळ्या लावल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता, मी काही घरी वाचलं नाही। शरद पवारांनी फेटाळल्या निवृत्तीच्या चर्चा, मी घरी बसणार नाही, पुढच्या निवडणुका आणखी जोमाने लढू, पवारांचा निर्धार। पटेलांच्या नाऱ्यामुळे ध्रुवीकरण झालं, योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर पवारांचा थेट निशाणा। मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात, दिल्लीत ठरणार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, भाजप हायकमांडसह दिल्लीत रात्री खलबत। येत्या 2 ते 3 दिवसात सरकार स्थापनेची शक्यता कमी, मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळासंदर्भात महायुतीचं बैठक सत्र सुरूच राहणार, सूत्रांची News18 लोकमतला माहिती। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे राष्ट्रवादीचे संकेत, फडणवीसांच्या नावाला विरोध नाही, भुजबळांचं विधान तर तिन्ही पक्ष मिळून ठराव, प्रफुल्ल पटलांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड, देवगिरी बंगल्यावरील बैठकीत आमदारांचा एकमताने निर्णय। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांची जळजळीत प्रतिक्रिया।